2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती, मात्र तेव्हा ते घेण्यात आली नसल्याचं अजित पवारांचं अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं. अजित पवार काही दिवसांपूर्वी Zee24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात आले होते, तेव्हा त्यांनी सीएम पदाबाबत काय म्हटलं ते आपण पाहू. 2004 साल होत, विधी आमच्या राष्ट्रवादीचा नेता कोण करायचा, आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला, आरआरला केला. त्यावेळेस अनेक जण इच्छुक होते, भुजबळ साहेब होते, जयंत पाटील होते, विजयदादा होते, पदमसिंह पाटील होते, परंतु आम्ही आरआरला केलं. हे तर सगळे सिनियर नेते होते, आरआरला केलं. माझ्या मनात असतं तर मी पण त्यावेळेस झालो असतो. आणि मग आरआरला नेता केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळ्यात जास्त जागा असताना देखील मुख्यमंत्रीपद सोडलं आणि चार मंत्रीपदं जास्त घेतली, चार डिपार्टमेंट जास्त घेतले, नाही तर त्याच वेळेस या राज्याचा आरआर मुख्यमंत्री झाला असता. तुम्ही पण उचकला असता? नाही, परंतु आरआर हो का, मला भवितव्य होत. एकदा हे जे काही आरआर असतील, भुजबळ साहेब असतील, हे सिनियर नेते होऊन गेले असते तर नंतर मी पण झालो असतो.